आज पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करणार आहेत. लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर भाजपाचं शेतकरी विमुख धोरण समोर येत आहे. आज 9,26,00,000 शेतकऱ्यांच्या सन्मान निधीचा 17वा हप्ता मिळणार आहे. मोदींच्या हस्ते 20,000 कोटी रुपयाहून अधिक रक्कम जारी होणार आहे. तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी पहिल्यांदाच वाराणसी मतदारसंघामध्ये येणार आहेत. पंतप्रधान मोदी किसान सन्मान संमेलनामध्ये सहभागी होणार आहेत असं कळत आहे. प्रतिनिधी शिवाजी काळेंकडून अपडेट्स घेऊयात. शिवाजी, कशा पद्धतीनं नेमकं शेतकऱ्यांना फायदा होणार आहे आज मोदी ज्या पद्धतीनं ही मोठी घोषणा करत आहेत त्याचा? हा तर खरं जर पाण्याचा 17वा हप्ता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा तिसऱ्यांदा कारभार हाती घेतला होता तेव्हा पहिलीचही पीएम सन्मान किसान निधीच्या वरती करण्यात आली होती आणि त्यानुसार हा हप्ता आज वर्ग करण्यात येत आहे. आणि प्रत्येक हप्त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी एक मोठा इव्हेंट करत असतात, त्यानुसार हा इव्हेंट होत आहे. आणि या वाराणसी हा त्यांचा स्वतःचा मतदारसंघ आहे. तिसऱ्यांदा या ठिकाणाहून ते 1,50,000 मतांनी विजयी झालेला आहे. मताधिक्य घटलेलं आहे, मात्र मोदी पुन्हा एकदा या ठिकाणाहून विजयी झालेले आहे. आणि या वाराणसीमध्ये ते लोकांचे थेट आभार मानण्यासाठी पोहोचणार आहेत. याच वेळेस पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता जो आहे तो खात्यामध्ये वर्ग केला जाणार आहे. आणि मोदी सरकारच्या मोदी 2 मध्ये हा हप्ता सुरू झालेला आहे. जर विचार केला तर 2,000 रुपये केंद्र सरकार देतं आणि महाराष्ट्र सरकारने देखील या संदर्भात 2,000 रुपयाची घोषणा केली आहे. असं एकंदरीत जर पाहिजे तर शेतकऱ्यांना 4,000 रुपये मिळणार आहेत. मात्र महाराष्ट्र सरकारचा हप्ता यासोबतच मिळणार आहे का, हा विषय महत्वाचा आहे. आणि शेतकऱ्यांच्या पेरणीला आता सुरुवात झालेली आहे, पाऊस पडत आहे, मान्सून देशभर पोहोचत आहे, त्या दृष्टिकोनातून ही रक्कम महत्वाची आहे. मात्र एकंदरीत या सगळ्यामुळे देशभरातल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळतो का हे पाहणं महत्वाचं असेल. निश्चित शिवाजी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. Thank you.